अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखवत 20 वर्षांपूर्वी सुरू होण्यापूर्वीच बंद झालेला गोंडखेले येथील सहकारी साखर कारखाना विक्री करण्याची नामुष्की संचालक मंडळावर उडवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वर बाबूजी जैन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गोंडखेले येथील शेतकरी बांधवांनी या साखर कारखान्याकरिता त्यांच्या शेतजमिनी अत्यल्प किमतीमध्ये दिल्या होत्या। आपल्या मुलाबाळांना या कारखान्यात रोजगार मिळेल, गावाचा विकास होईल, शेतकरी बांधवांची ही भाबडी आशा मात्र पूर्णच झालीच नाही। या उलट हा कारखानाच विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाने आता घेतला आहे। या निर्णयाला मात्र गोंडखेल ग्रामस्थांनी तीव्र विरोध आता केला आहे। तसा ठरावच येथील ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे। ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय या साखर कारखान्याची विक्री करण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका गोंडखेलवासियांनी आता घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार हे उद्या नेरी येथे येत आहेत। त्यांना निवेदन देण्यासाठी गोंडखेल येथून पायी दिंडी घेऊन येथील ग्रामस्थ जाणार आहेत। त्यामुळे माननीय शरद पवार साहेबांचा जामनेर तालुक्यातील कार्यक्रम गाजणार असल्याचे बोलले जात आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील गोंडखेल गावातील ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहोत। गोंडखेल गावामध्ये सध्या साखर कारखाना हा मुद्दा जोर धरून आहे आणि याच निमित्त आज या ठिकाणी संपूर्ण गोंडखेल गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। गोंडखेल गावातील संपूर्ण ग्रामस्थ हे शेतकरी वर्ग असून ज्यावेळी हा साखर कारखाना उभारण्यात येत होता त्यावेळेला या साखर कारखान्यातील संचालक मंडळावर विश्वास ठेवून येथील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी त्यांना कमी किमती त्या दिलेल्या होत्या, जेणेकरून आपल्या घरातील तरुणांना रोजगार प्राप्त होईल। परंतु हा साखर कारखाना सुरू होण्यापूर्वीच बंद पडलेला आहे आणि आता काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांद्वारे हा कारखाना विक्री संदर्भामध्ये वृत्त येत असून गोंडखेल येथील ग्रामपंचायत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित येऊन सभाही घेण्यात आली आणि या सभेमधून त्यांनी हा या साखर कारखान्याच्या विक्रीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी गोंडखेल गावातील संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। या साखर कारखान्यासंदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या ग्रामस्थांकडूनच जाणून घेणार आहोत। साधारण 20 वर्षांपूर्वी जामनेर तालुक्याचे माजी आमदार श्री ईश्वर बाबूजी जैन यांनी गोंडखेल गावातील व जामनेर तालुक्यातील व परिसरातील लोकांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखवून आम्ही इथे गोंडखेल गावामध्ये कारखाना उभा करू आणि तुमच्या मुलाबाळांचं भविष्य घडवू, तुमची बेरोजगारी कमी होईल, इथे नवीन नवीन उद्योग व्यवसाय येतील अशा हेतूने यांना फूस लावून यांच्या जमिनी 12,000 ते 12,000 रुपये एकरपर्यंत जमिनी खरेदी करून घेतल्या व ग्रामस्थांनी इथे गावाचा विकास होईल या हिशेबाने कुठलीही आडेतेडे न घेता यांना चांगल्या हेतूने खरेदी करून दिल्या। परंतु आज 20 वर्ष झाले तरी तो कारखाना पूर्णत्वास होईल अशी शाश्वती कोणालाही वाटत नाही। नुकत्याच 4 दिवसापूर्वी जी कारखान्याची जनरल मीटिंग आहे त्याचं त्यांनी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली की कारखान्याची मशनरी आणि भंगार आणि मशनरी तर जवळजवळ 75% जवळपास त्यांनी अगोदरच विक्री करून घेतलेली आहे, पण जे राहिलेलं जे भंगार आहे आणि जी मशनरी आहे ती पुन्हा त्यांच्या जनरल मीटिंगच्या ठरावामध्ये तो मुद्दा मंजूर करून ती सर्व भंगारला विकून नंतर पुढे जमीन विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आमच्या गावामधील जवळजवळ 2,000 एकर क्षेत्र हे अगोदरच कमी झालेलं आहे, जवळजवळ 1,000 ते 1,200 एकर जमीन या इथल्या पाटबंधाऱ्याच्या प्रकल्पांमध्ये मग ते छोटे पाझर तलाव असो की मोठे धरणं असो यामध्ये अगोदरच 1,000 ते 1,200 एकर जमीन संपादित झाली आहे आणि जवळजवळ 450 ते 500 एकर जमीन जी महसूल विभागाने या गावाकडे जे भूमिहीन होते जे रिटायर मिलिटरीमॅन होते यांना ती जमीन वाटप झालेली होती ती 2 वर्षांपूर्वी त्यांना कुठल्याही पूर्वसूचना न देता डायरेक्ट विभागीय अधिकारी जळगाव प्रांत यांच्याकडे यांची तक्रार दाखल करून त्या जमिनी या वन विभागाच्या आहेत असं म्हणून तिथे वन विभागाचं नाव लावलं आणि जवळजवळ 500 एकर जमीन आज वन विभागाच्या ताब्यात गेली। म्हणजे 500 एकर वन विभागाची
आणि 1000 ते 1200 एकर धरणांमध्ये गेलेली अशी जवळजवळ 1700 एकर जमीन हे गावाच्या शिवारातून कमी झाली. जवळजवळ 300 एकर जमीन बाहेरील व्यापाऱ्यांनी इथे खरेदी करून ठेवली आहे आणि 200 एकर जमीन ही कारखान्याला गेली आहे. 165 म्हणजे जवळजवळ 1800 ते 2000 एकर जमीन या क्षेत्रफळातून आज कमी झाली आहे. जर दोन आणि इथल्या शेतकऱ्यांचा मूळ व्यवसाय हा शेती असल्यामुळे जर 2000 एकर जमीनच त्याच्यातून कमी होते तर भविष्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न इथे उभा राहणार आहे. म्हणून आमची कारखान्याच्या सगळं संचालक मंडळ चेअरमन यांना हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला कारखाना विकायचा असेल तर तिथे कुठला तरी नवीन प्रकल्प तुम्ही उभा करा आणि येणाऱ्या काळामध्ये जी बेरोजगारीचा प्रश्न इथे निर्माण होणार आहे त्याला कुठेतरी आपल्याला थांबवता येईल. आणि जर या संचालक मंडळाने गावातील लोकांना विश्वासात घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये इथे मोठं आंदोलन छेडण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना विक्री करता येणार नाही. पण पाहिलं गोंडखेल जामनेर तालुक्यातील गोंडखेल या गावामध्ये जो साखर कारखाना आहे तर फक्त गोंडखेल गावच नाही तर संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांची महत्त्वाकांक्षा लागून राहिलेली हा साखर कारखाना. येथे बहुतांशी बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल अशा आशेने बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कमी किमतीमध्ये या साखर कारखान्याच्या प्रशासनाला विकल्या होत्या. परंतु तो साखर कारखाना चालू होण्यापूर्वीच बंद पडला आणि आता काही दिवसांपूर्वी त्याच्या विक्री संदर्भातल्या चर्चा होत असताना येथील संपूर्ण ग्रामस्थ यांनी या विक्रीला विरोध दर्शवलेला आहे. त्यांनी संचालक मंडळाला फक्त एवढीच विनंती केलेली आहे जर हा साखर कारखाना तुम्हाला विकायचा असेल तर हा साखर कारखाना कोणत्याही खाजगी व्यक्तीला विकता येणार नाही. या ठिकाणी कोणताही दुसरा उद्योग व्यवसाय हा सुरू करावा जेणेकरून पुढे जी या गावामध्ये बेरोजगारीची समस्या उभी राहणार आहे तिला आळा घालता येईल. आणि जर असं या ठिकाणी ग्रामस्थांचे हेही म्हणणे आहे जर हा साखर या ठिकाणी त्या संचालक मंडळांनी असं न केल्यास त्यांनी या ठिकाणी जे संपूर्ण ग्रामस्थ आहे ते तीव्र आंदोलन छेडू आणि कोणत्याही प्रकारे हा साखर कारखाना आम्ही विक्री होऊ देणार नाही असं या ठिकाणी उपस्थित सर्व संतप्त ग्रामस्थ म्हणत आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.